पहले पद हे विशेष विशेष नाम असते व दुसरे पद हे सामान्य नाम होत असते. जर उदाहरणाची सुरुवात नामाने सुरू होत असेल तर मधल्या पदी नाम असे लिहावे किंवा एखादे ठिकाण दर्शवायचे असेल तर मधल्या पदी इति हा अव्यय जोडावा. या वरील उदाहरणे आता आपण पुढे बघूया. पहिलं उदाहरण लिहिलंय द्वारका नगरी, द्वारका नाम नगरी. दुसरं उदाहरण आहे कालिदास कवी, कालिदास नाम कवी. तिसरं उदाहरण आहे शिर्डी स्थानकम, शिर्डी इति स्थानकम. चौथं उदाहरण आहे शेगाव स्थानकम, शेगाव इति स्थानकम. त्यानंतरचा जो पुढे तिसरा